एकदम रँडमली फक्त विकिपीडियावरती बिटकॉईन काय आहे हे एकदा बघत होतो. बिटकॉईनवरून मग ब्लॉकचेन काय आहे हे कळालं, आणि मग ब्लॉकचेन जर का बिटकॉईनला बिना बँक कोर्ट बॉर्डर्स सगळं काही एक विश्वासदर्शक फायनान्शियल सिस्टम उभारून देऊ शकतं, तर मग का आपण ब्लॉकचेनचा वापर करू शकत नाही सरकारी यंत्रणेला चांगल्या पद्धतीने मदत करण्यासाठी. इथून मग सगळ्या एक्सप्लोरेशनची खरं तर सुरुवात झाली. किती दिवस गिरवणार आहोत तेच तेच धडे, किती दिवस करणार आहोत मनाविरुद्ध काम, चला करूयात करिअरचे काही वेगळे चॉईसेस, निवडूयात काही हटके ऑड वाटा. नमस्कार, माझं नाव गौरव सोमवंशी आणि आम्ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानात काम करतो. म्हणजे काय तर असा विचार करा की तुम्ही एक टी शर्ट खरेदी करायला गेला आणि त्याच्यावरती तुम्हाला क्यू आर कोड दिसला. तो क्यू आर कोड स्कॅन केल्यावर तुम्हाला जर हे दिसत असेल की त्याच्यामागे कापूस उगवणारे शेतकरी कोणते, त्याच्यावरती शिवणकाम करणारे विविध कामगार कोणते आणि ह्या सर्वांना मोबदला किती मिळतो आहे, ही सगळी पारदर्शकता एका ट्रस्टेड पद्धतीने जर तुमच्यापर्यंत पोचत असेल तर त्याच्यावरती तुमचा काय विचार आहे. तर असेच अनेक प्रकल्प आम्ही करतो इमर्टेक इनोव्हेशन्सच्या माध्यमाने. ब्लॉकचेनवर आधारित वेब 3.0 हे काय करतं, ट्रेडिशनल रेव्हेन्यू मॉडेल पूर्ण उलटे करून टाकतं. ॲग्रिगेटर प्लॅटफॉर्मला पैसे मिळायच्या ऐवजी कंटेंट क्रिएटर्सला, आय पी होल्डरला पैसे मिळतात. आतापर्यंत येणाऱ्या प्रत्येक तंत्रज्ञानाने नोकऱ्या घालवल्या, पण कोणाच्या, जो सर्वात खालच्या लेवलवरती कामं करतात, फॉर एक्झाम्पल असेंब्लीलाईन आली तर मग फॅक्टरी वर्करचे कामं गेले. ब्लॉकचेन ह्याच्यामुळे पण नोकऱ्या जाणार आहेत, पण कोणाच्या, सीईओज आणि बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या, जे ॲग्रिगेटर कंपनी ज्याला आपण म्हणतो की जगातली सर्वात मोठी कॅब कंपनी पण त्याच्याकडे एक पण कॅब नाही, जगातली सर्वात मोठी रिअल इस्टेट कंपनी पण स्वतःची एक पण रिअल इस्टेट नाही. ह्या ज्या फक्त ॲग्रिगेट करतात, सप्लायरला डिमांडला एका प्लॅटफॉर्मवर आणतात आणि त्याचं कमिशन घेतात, ते कम्प्लिटली आपण बायपास करू शकतो. फेसबुकमध्ये कोणीतरी पोस्ट चांगली केली, त्याला 1000 लोकांनी लाईक केलं, पैसे सगळे मिळाले, मार्क झकरबर्गला. पण आता steam.com फॉर एक्झाम्पल, स्टीम नावाचं एक ब्लॉकचेन आहे, किंवा मग सेपियन आहे, असे विविध ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म्स आहेत जे सोशल मीडिया चालवतात, ज्याच्यामध्ये की तुम्ही जर कंटेंट बनवतात त्याला जर चांगला इफेक्ट आला तर डायरेक्टली तुम्हाला पैसे मिळतात, कारण की त्या कंपनीमध्ये मार्क झकरबर्ग किंवा असं फेसबुक नावाची कोणती यंत्रणाच नाही ते कंट्रोल करायला. हे ऑलरेडी सुरू झालेलं आहे. उबरचेच एक ड्रायव्हर आहेत ज्याच्यामध्ये मी माझ्या पुस्तकामध्ये सखोलपणे लिहिलं आहे की त्यांनी 2016 साली उबर सोडलं, एक ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म बनवलं आणि त्याच्यावरती 1 लाखाच्यावर आता राईड्स झाल्यासुद्धा. त्याच्यामध्ये जो काही पैसा येतो कस्टमरकडून ऑलमोस्ट सगळा तो तसा तसा ड्रायव्हरला जातो आणि छोटासा पोर्शन ओपन सोर्स कम्युनिटी डेव्हलपरला मिळतो. तर असे भरपूर प्रकल्प सुरू आहेत. अनफॉर्च्युनेटली सर्वच्या बरेचसे भारताच्या बाहेर सुरू आहेत आणि ते इथून सुरू होण्याची सर्वात जास्त गरज आहे, कारण की मिडलमॅन इन्फेक्शन ज्याला आपण म्हणतो ते आपल्याकडे तर भरपूर प्रमाणात आहे. माझं सर्व मूळचं शिक्षण हे औरंगाबादलाच झालं. तिथूनच मी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं कॉम्प्युटर सायन्समध्ये गव्हर्नमेंट कॉलेज औरंगाबादमधून 2011 साली. त्यानंतर लगेच माझं निवड झाली आय आय एम लखनौला. मग तिथून MBA केलं, पण ते करत असताना असं नेहमी वाटायचं की कॉर्पोरेट जॉब हा एक ट्रेडिशनल मार्ग न निवडता आपण स्वतःहून काहीतरी करावं. मग आयआयमधून मला प्लेसमेंट झालेली होती दुबईला एका मार्केटिंग कंपनीमध्ये, पण ते न करता मी ठरवलं की वापस येईल आणि मग स्वतःची NGO सुरू करेल शैक्षणिक प्रसाराच्या क्षेत्रामध्ये. तर माझे जे सर्वात आवडते वैज्ञानिक आहेत कार्ल सेगन यांच्या नावाने मी NGO सुरू केली आणि मग NGO मार्फत विविध प्रकल्प केले. पण हे करत असताना माझ्यावरती आयआयमध्ये गेल्याचं कर्ज पण होतं आणि नोकरी पण नव्हती करायची, तर मग कर्ज फेडण्यासाठी मग मी इंग्लिश मॅथ्स लॉजिक हे 3 विषय विविध स्पर्धा परीक्षांसाठी जे लागतात तर ते मी बँगलोरला, हैदराबादला, पुण्याला, मुंबईला विविध ठिकाणी शिकवायचो, जसं की यशदाला पण मी काही काळ शिकवलेलं. घरच्यांना सांगताना मग तुम्हाला बॅलन्स करून सांगावं लागायचं. तर आता जसं मी UPSC शिकवायचो पण फक्त काय इंग्लिश मॅथ्स लॉजिक, पण मग घरच्यांना सांगताना मी म्हणायचो की हे करता करता माझं पण UPSC होऊ शकतं. खरं तर कधी पुस्तक विकत पण घेतलीत नाही जी मेन्सला लागतात ती, पण मग UPSC म्हणलं की मग तो भारतीय किंवा मराठी मनासाठी खूप मोठा फॅक्टर असतो की ठीक आहे ते म्हणतात हे करत असतील तर मग ठीक आहे, मग दुबईच्या नोकरीला कदाचित नको जाऊ. मग असं बरंच करत करत मग पुढं जावं लागलं. एकदा सुरू करायचं जेव्हा आपण ठरवतोच मग तेव्हा मग माझ्या घरच्यांनी भरपूर सपोर्ट केलेला. मग जेव्हा ती वेळ आली की खरंच ब्लॉकचेन मला कळालं की याच्यात मोठं होऊ शकतं आणि स्वतःची स्टार्टअप सुरू करू शकतो, मग वयाच्या 29व्या वर्षी वापस नोकरी सोडणं, जेव्हा की घरच्यांचं वेगळेच प्रश्न असतात की मग आता बरं मग मुलगी कोण देईल, मग स्टार्टअप म्हणलं तर ॲज गुड ॲज काही बेरोजगारच असतं ना एका प्रकारे. त्याला आपण स्टार्टअपच्या भाषेमध्ये त्याला गोड शब्द आहे बूटस्ट्रॅपिंग. बूटस्ट्रॅपिंग म्हणजे की स्वखर्चाने स्टार्टअप चालवणे.
हे बूट स्ट्रॅपिंग तुम्ही घरी मारलं तर तुम्हाला बूट नाही मारायचे मध्ये. आता तर ते स्टार्टअपचा एक कसा रोमॅन्टिक चार्म असतो. प्रत्येक मोठी कंपनी स्टार्टअप म्हणूनच सुरू झालेली शेवटी. असं कोणतीच कंपनी नाही की अचानकच मोठी झालेली. आता ही सगळी गोष्ट आहे 2017 ची. 2022 मध्ये माझ्या आजूबाजूला माझे ब्लॉकचेन डेव्हलपर सोबत आहेच, पण 2017 ला तर तसं काही समोर नव्हतंच. मग हे सॉल्व्ह कसं करायचं? तेव्हा मग लिंक्डइन या वेबसाईटचा वापर पुरेपूर केला. 2017 पर्यंत माझी टोटल मित्र यादी ही हार्डली 200-300 जणांपर्यंत, ते पण फक्त IIM चे, ह्याच्या पलीकडे तर नव्हतीच. पण मग नंतर ती 1-2 महिन्यामध्ये 19,000 पर्यंत गेली. कारण की जे कोणी ब्लॉकचेनमध्ये काम करत होतं जगभर, त्या सगळ्यांना मी ॲड केलं. सगळ्यांना मी पर्सनल मेसेजेस टाकले की मला एक आयडिया आहे, तुम्ही जर आपण सोबत मिळून कोलॅबरेट केलं. मी तुम्हाला याच्यासाठी वेगळा पैसा किंवा गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट काही देऊ शकत नाही, पण आपण नवीन काहीतरी घडवू शकतो. आणि दर 100 पैकी 1 जण तरी असं असतं तुम्हाला मिळतंच, जो त्यांच्यासोबत तुमची मग अशी फ्रेंडशिप होती जी आत्तापर्यंत चालतच येते. मग असे विविध ठिकाणी जेव्हा वर्कशॉप झाले, आणि मग एक वर्कशॉप झालं आमचं सह्याद्री फार्म्सला, मग तिथून मग भरपूर एक पॉझिटिव्ह मोटिवेशन आणि एक स्कोप पण दिसला की इथं खरंच करू शकतो. मग फक्त आपल्याला एक बिगिनिंग पॉईंट हवा होता की ह्याचं आता आपण इम्प्लिमेंटेशन सुरू करूया. आणि मग तिथून ठरवलं की आता कॉर्पोरेट जॉब रिझाईन करतो. आणि मग स्टार्टअप सुरू करताना माझ्यासोबत माझी को फाउंडर्स होती, वर्कशॉप्समधून जे माझे इंटर्न्स होते, जे स्टुडंट्स होते, तेच आता इंटर्न्स बनले. नंतर मग कलीग्स, फ्लॅटमेट्स, को फाउंडर्सच्या लेवल ते सगळे बनले. ही मग जर्नी तिथून सुरू झाली. तर ब्लॉकचेनवर लिहिल्या जाणाऱ्या कोडचं याचं एक असं वैशिष्ट्य असते की हे एकदा राईट झाल्याच्या नंतर त्यामध्ये काहीच एडिट करता येईल. जसं आपल्या ट्रॅडिशनल वेब 2.0 ॲप्लिकेशन्समध्ये एखाद्या वेळेस काही सपोज चुकीचं झालेलं आहे कोडमध्ये काही, किंवा नवीन काही फीचर ॲड करायचं आहे, तर आपण त्याला त्या कोडला पुश करू शकतो नवीन अपडेट व्हर्जन. पण ब्लॉकचेनवर एकदा कोड लिहिल्याच्या नंतर त्याला कसलंच अपडेट किंवा पुश करता येत नाही त्यामध्ये. तो एकदा लिहिला म्हणजे तिथेच इटर्नली त्या ब्लॉकचेनवर राहणारच. एकदा हा कोड केला ह्याच्यावर आम्ही एक ट्रेस बनवतो. ट्रेस बनवून एक क्यू आर कोड बनतो. हा एक प्रॉडक्ट झाला, प्रॉडक्टवर क्यू आर कोड असणार. तुम्ही जर त्याला असं स्कॅन केलं तर अशी एक लिंक येते. लिंक आल्यावर तुम्ही तिकडे जाऊ शकता, तुमच्या ब्राउझरमध्ये ओपन होतं आणि तुम्ही चूज करू शकता की हे मी काय घेतलंय, सॅफ्लावर ऑइल घेतलं. तुम्ही पूर्ण बघू शकता राईट फ्रॉम द फार्म, कुठून आलं आहे, कोणी केलेलं आहे, त्यांना कितकं मोबदला भेटला आहे, आणि खाली कोणी ट्रान्सपोर्टेशन कसं केलेलं आहे, आणि टिल इट रिचेस द कन्झ्युमर. आणि ते सगळं इन्फॉर्मेशन तुम्ही एकदा टाकलं आहे, जे आम्ही पण नाही टाकत. व्हॉट एवर हॅपन्स इन रिअल लाईफ, जे पण खरं खरं घडतं तिकडे तुम्हाला दिसणार. तर सुरुवात तशी झाली सह्याद्री फार्म्सवरून. मग तिथून आम्हाला कळलं की ठीक आहे, दिस इज वन रेव्हेन्यू सोर्स. मग टीम जर मोठी होते, तंत्रज्ञान जर मोठं होतं, किंवा मग काही बिझनेसेस त्या स्केलने वाढत नाहीत, तर मग आपण अजून कोणते सिमिलर गोष्टी करू शकतो. जर आपल्याला ॲग्रिकल्चर व्हॅल्यू चेनमध्ये उदाहरणार्थ एक्सपिरियन्स आला असेल, तर मग आपण गार्बेज रिसायकलिंगमध्ये, जिथं कधीच आत्तापर्यंत ट्रेसिबिलिटी आणि ट्रान्सपरन्सी नव्हती, तिथं हे काही करू शकतो का? जे कचरा उचलणार आहे त्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, मग तुम्ही त्यांना डिजिटाईज कसं कराल? मग आता जे आमची टेस्टिंग सगळी सुरू आहे त्याची ह्या एका आयडियावर आहे की जर का आपण प्रत्येकाला आयडेंटिटी कार्ड दिले ज्याच्यावरती तुमचे KYC डिटेल्स असतील QR कोडमध्ये एम्बेडेड, तर मग ते आयडेंटिटी कार्ड स्कॅन करून मूल्य साखळीतील जो समोरचा व्यक्ती आहे तो तरी तुमचं काम डिजिटाईज करेल. म्हणजे फक्त स्मार्टफोन नाही आहे त्याचा अर्थ असा नाही की तुमचं पूर्ण काम कधी कॅप्चरच होणार नाही. तर ह्या प्रकारचे इनोव्हेशन करावं लागतात. जसं की गॅरेजवाला, पाणीपुरीवाला, त्यांचा पगार हा भरपूर असतो, पगार म्हणण्यापेक्षा त्यांचं उत्पन्न. पण त्यांना कोणत्याच लोनला, एज्युकेशन लोन, बाईक लोन, स्कूल लोनला अप्लाय करता येत नाही. हा जो एवढा मोठा चंक आहे जो रेव्हेन्यू उत्पन्न करतो, कामं करतो, त्याला तुम्ही फायनान्स सेक्टरमधून दूर ठेवतात. मग एक जे महत्त्वाचा प्रोजेक्ट आम्ही करायचा प्रयत्न करतो, रॅक पिकर्स असतील, शेतकरी असतील, तो हा की त्यांचं आपण इन्कम आणि एक्सपेन्स जर ट्रॅकिंग डेली केलं, तर त्याच्यावरून त्या आधारे जे आपण त्यांचं प्रॉफिट लॉस स्टेटमेंट्स, बॅलन्स शीट्स बनवू, ते सुद्धा एका प्रकारे सिबिल स्कोअरचंच काम करू शकेल. कारण की त्याच्या आधारे बँकांना सोपं जाईल हे ठरवणं की यांना लोन देऊ शकतो की नाही. तर हा पण एक प्रकल्प ब्लॉकचेनद्वारे करतो. मग हे ब्लॉकचेनद्वारे का, हे जर दुसऱ्या कोणत्या तंत्रज्ञानात केलं तर मग त्याच्यात तुम्ही सांगाल कसं काय की ही माहिती जी बघताय त्याच्यामध्ये काही फेरबदल नाही झाला, त्याच्यामध्ये काही खोटं नाही, तिथून मग ब्लॉकचेनचं पॉवर खरी पणाला लागते. जी सर्वात मोठी लर्निंग असते आयुष्याची मला वाटतं ती असते अनलर्निंग. काही टॉक्सिसिटी पण असते इनकॉम्पिटेटिव्ह कल्चर कॉर्पोरेटमध्ये पण असते, तर त्या कशा इथं नाही आणाव्या, कशा त्या विसरून जाव्या, त्या गोष्टी ते एक गरजेचं.
कारण की मोस्ट ऑफ द टाइम टॉक्सिसिटी किंवा हे बोर्डम फ्रस्ट्रेशन मोनोटोनी ही बिल्डअप होत राहते हळूहळू करत. इथं मग आपण एन्शुअर करतो की जर का आपण एक मिशन मोडवर आहोत, आता आम्ही आमच्या प्रॉडक्टला ॲग्रो ट्रस्ट ज्याला म्हणतो त्याला प्रॉडक्ट म्हणतो, आम्ही त्याला मिशन म्हणतो. इथं असं आहे की प्रत्येक जण फील्डवर जाऊन रिक्वायरमेंट समजून घेऊन त्याला स्वतःहून कोड करून 10 वेळा इटरेशन करून परफेक्ट करू शकतो. ते करत असताना मग आय टी फक्त एक टूल बनतं त्यांच्यासाठी आणि अजून मिनिंगफुल बनतं, कारण की मला माहीत असतं की माझं श्रम नक्की कुठं जात आहे. कोणत्या पण ब्लॉकचेन स्टार्टअपमध्ये सुरू करण्यासाठी नॉट जस्ट टेक्निकल पार्ट पण इवन फंक्शनल पार्ट जरी चांगला असेल, समजा कोणी फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये खूप डीप नॉलेज घेऊन आलं असेल सप्लाय चेन कशी काम करते आणि एका स्टार्टअपला पूर्ण फार्मास्युटिकल सप्लाय चेनमध्ये समजा ब्लॉकचेन बसवायचं, तर त्यांना कोडर्सला जेवढी गरज आहे कोडर्सची तेवढीच गरज त्या फंक्शनल एक्सपर्टचीसुद्धा आहे. पण इथं कोडर्सने सप्लाय चेन समजून घेणं आणि सप्लाय चेनवाल्याने ब्लॉक चेन समजून घेणं हा ब्रिज सॉल्व्ह होणं गरजेचं. पण जोपर्यंत आपण असं डेली यूजमध्ये ब्लॉक चेन बोलत नाही, त्याचे त्याच्यावर चर्चा होत नाही, तोपर्यंत इथपर्यंत मॅच्युरिटी येणार नाही. नुसतं समजा ॲज अ स्किल डेव्हलपर म्हणून कुठे लागायचं असेल तर मग त्याचे विविध कोर्सेस आता आलेले आहेत. मराठवाड्याच्या एका युनिव्हर्सिटीचा सिलेबस मीच डिझाईन केला होता जो की आता लाईव्ह होईल पुढच्या महिन्यापासून. हळूहळू करत प्रत्येक सिलॅबसमध्ये येईलच. फ्री कोर्सेस आता मागील 6 महिन्यापासून तर भरपूर आलेले आहेत, पेड कोर्सेस पण आहेत. पण नेहमी एक स्वतः अटेन्शन जर आपण ठेवलं की मी स्किल शिकतो आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ना की फक्त माझा रेझ्युमे मोठा करून दाखवण्यासाठी, तरच त्याचं फ्युचर लॉंग टर्ममध्ये राहतं. काही महिन्या अगोदर दुबईमध्ये 12 देशांच्या स्टार्टअप्सची कॉम्पिटिशन झाली की मोस्ट इनोव्हेटिव्ह स्टार्टअप कोणती. त्याच्यामध्ये मग इमाटेकचं जेव्हा नाव आलं तेव्हा मी दुबईला होतो पण टीमने मला व्हिडिओज पाठवले होते की तिथे किती बसून नाचत होते. तसंच सिस्कोची एक कॉम्पिटिशन होती जी 16 महिने चालली, 844 स्टार्टअप्सने त्याच्यामध्ये भाग घेतला आणि त्याच्यामध्ये बेस्ट टेक्नॉलॉजी स्टार्टअप म्हणून अवॉर्ड मिळालं. ते झाल्यावर मग आम्ही किती नाचलो, हे सगळ्या ज्या गोष्टी घडतात तेव्हा तुम्हाला ते मेमरीज नेहमी राहतात, व्हिडिओज पण राहतात, सगळंच राहतं. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आणि आमच्या कामाबद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमधल्या ईमेल आयडीवरती तुम्ही आमच्यासोबत संपर्क साधू शकता. ब्लॉकचेनबद्दल सखोल माहितीसाठी तुम्ही साखरीचे स्वातंत्र्य हे पुस्तक खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून परचेस करू शकता, ॲमेझॉनवर सुद्धा अवेलेबल आहे. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आणि शेती मूल्य साखळी या संकल्पनेवर आधारित एक भन्नाट सिरीज भाडीपाने काढली आहे, त्याचं नाव आहे बेरोजगार, ती पण तुम्ही नक्की आवर्जून बघा. आणि या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमची ब्लॉकचेनची जर्नी कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. सबस्क्राईब टू विषय खोल.